स्ट्राइक ला गेलतोय निलेश, स्ट्राइक ला गेलतोय विकास, बघूया सामना सुरू होतोय. पहिल्या षटकासाठी केदार सामना करतोय, निलेश स्ट्राइक ला खेळतोय, निलेश नाशवड खेळतोय विकास आणि चांगला चेडू खेळून काढलेला आहे. धावायचा फलंदाजांनी आणि एक धावाने संघाचं खातं खोलतोय आणि वैयक्तिक खातं खोलतोय. निलेश संघाच्या अंक्या वाढती, संघाच्या अंक्या झाला ती एक. आमचे प्रमुख पोहरे विश्वास मुखर्जी व्यासपीठावर यायचे. पुढचा चेडू घेऊन जाईल केदार सामना करेल विकास आणि बाद होतोय तो निलेश. आमचे टमक पाहणे म्हणून विश्वास मुखादम व्यासपीठावर यायचंय. पानपण व्हायचंय त्याची जागा सावडण्यासाठी चाललेला आहे तो प्रीतम. बटना तुटतील पुढचा चेडू घेऊन जाईल केदार सामना करेल प्रीतम. केदार तू प्रीतम बघूया. हॅलो केदार तू प्रीतम बघूया. पुढचा चेडू घेऊन केदार चांगला चेडू टाकलेला किरण गाठूया. सिमेशकडे चेडू टाकलेला बघूया. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाव. संघाची धाव संख्या झालेली आहे ती दोन. पुढचा चेंडू चांगला चेंडू खेळून काढलेला बघूया. झेल आहे आणि झेल बाद होतोय तो विकास. झेलाच्या संख्येवर बाद होतोय तो विकास. खातही खोलू शकला नाही. दोन चेंडू खेळला आणि बाद झाला. सोबत तू काही बायको नसल्या तर बघूया.
पुर्ता चेंडो चांगला चेंडू खेळून काढलेला बघूया आणि आता सुरू पान षटकार निलेशीच्या बॅटवर निघालेला धडाधड षटकार प्रीतमेच्या शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बघूया झेल आहे आणि झेल बाद होतोय तो प्रीतम वैयक्तिक सामन्यामधला पहिला दुसरा षटक घेऊन येतो तो दीपक पुढचा चेंडू घेऊन जाईल दीपक सामना करेल नवीन पर्यंत झालेला उमेश दीपक तो उमेश दीपक उमेश पुढचा चेंडू घेऊन दीपक आणि चांगला चेंडू कोकवलेला बघूया काय होतो आणि गाबोली गाबोली चौकार पुढचा चेंडू दीपक अरे चांगला चेंडू खेळून काढलेला बघूया झेल होतोय का आणि झेल बाद होतोय तो उमेश तरी बोलता नाही विश्वास नाही का तू तुमच्या आपल्याला देऊ शकतो उमेशाची जागा सावरण्यासाठी झालेला येतो चेंडू आणि चांगला चेंडू खेळून काढलेला बघूया आणि चौकार एक टप्पा खाऊन चेंडू बाहेर सिमेसीचा चौकार पुढे पोहोचव चौकार
संघसंख्या वाढती, संघाच्या अंकाला 16, त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन जाईल दीपक, जितू याला चांगला चेंडू खेळून काढलेला, बघूया काय होतोय. आणि एकदा चंड आणि पुन्हा एकदा बघूया. आणि भावेश यांनी जेल सोडलेला आहे. बरोबर आहे. आणि गाव संघ वाढती, संघ 18-19. पुढचा चेंडू घे, षटक हाताळण्यासाठी भावेश. चांगला चेंडू फिरून काढलेला आहे, मात्र एकच धाव. पुढचा चेंडू आणि चांगला चेंडू खेळून काढलेला, बघूया जेल आहे आणि जेल सुटलेलं आहे. अबक दुबक आणि तिबक खेळलेला आहे फिल्डर. आणि हा मात्र षटकार, संघाच्या वरती, संघाच्या अंक झालेले होते 27. पुन्हा एकदा बघूया झेल आहे, आता मात्र सुखी ना करता. जितूने 6 चेंडू खेळले आणि 13 धावा पटकावले आपल्या संघासाठी आणि बाद झाला तो जलचित्र रूपाने. एक षटकार मारला त्यांनी आणि एक चौका पण मारला. अरे चांगला चेंडू पुन्हा गजेल आणि मात्र कडक झेल पकडलेला आहे एकदम.
इजी हॅट्रिकचा चान्स आहे भावेशाला. आणि मग निघाल चेंडू तीन षटकांची समाप्तीची घोषणा. इथं पंचाने केली तीन षटकामध्ये 27 धावा 9 सरासरीने. सध्या पहिल्या इनिंगची बॅटिंग होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन संघ ऐरोली विरुद्ध मालवणी असा हा सामना. शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गवर. प्रथमेश येतोय पहिला चेंडूचा सरळ बीट केला बॅट्समॅनला लाईन मिस केली आणि त्यामुळे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. पहिला डॉट चेंडू टाकतोय गोलंदाज प्रथमेश. पहिला षटक टाकला केदार याने 8 धावा 3 गडीबाद. दुसरा षटक टाकला दीपक याने 11 धावा 1 गडीबाद. तिसरा षटक भावेश याने टाकला 8 गडी 2 गडीबाद. जरी विकेट गमावली होती या संघाने मात्र रनरेट चांगला आहे आतापर्यंत. एक सिंगल मिळतोय आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली होती 28. लेग बाईचा पंचाचा इशारा येतोय. राजेश आणि नितीन दोन बॅट्समन मॅचच्या आतमध्ये. आतापर्यंत एकदा ऑफसाईड कट करण्याचा प्रयत्न अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. वेग चांगला या गोलंदाजाचा नियंत्रण लाईन अतिशय चांगली ठेवली आणि दुसरा डॉट चेंडू या षटकामध्ये टाकतोय. वेस्ट लॉगिंग ओव्हर आहे आणि मात्र षटक आणि फक्त धावसंख्या आहेत त्या 28. साईडला चेंडू टर्न केला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल कम्प्लीट करतोय बॅट्समन आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 29 धावा. स्लॉगिंग ओव्हर यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश. महत्वपूर्ण षटक असतोय, खूप मोठा मानसिक दबाव असतोय षटकामध्ये गोलंदाजावर. मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत तो हाताळतोय. आता मात्र लेग स्टंप सोडून गेलेला चेंडू पंचाचा लगेच व्हाईट घोषित करतायत. एक सिंगल मिळतोय आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर 30 धावा. 3 षटकामध्ये ते चांगली कामगिरी होती बॅटिंग करणाऱ्या टीमची. 9 सरासरीने 27 धावा उभारल्या होत्या. मात्र शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये कुठेतरी या फलंदाजाला झटकून ठेवलंय, शांत ठेवलंय गोलंदाज प्रथमेशने. आता मात्र ऑन साईडला इथे मिड विकेटच्या वरतून एक चांगला षटकार येतोय. चांगल्या शॉट सिलेक्शन केलंय, नजर ठेवली होती चेंडूवर आणि सरळ पाठवून दिला मिड विकेटच्या वरतून. 6 धावा मिळतील या चेंडूवर आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली. गोलाने आणला याला 36 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 4 षटकांचा आपण क्रिकेट संग्राम पाहतोय. मालवणी विरुद्ध ऐरोली बॅटिंग करतोय ऐरोली हा संघ. आता मात्र कुठे फुल टॉस स्लॉगिंग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करत नाही, करू शकत नाही. आतापर्यंत लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे षटकार मारले बॅट्समनने आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर ओव्हरवर 42 धावा. पहिले 4 चेंडूचा जर आपण विचार केला, चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये नक्कीच बॅटिंग पाहायला मिळाली. तिथे मला वाटलं बंद पडला आणि अशा प्रकारे 42 धावा 42 धावांचं लक्ष प्रस्थापित केले. सरासरीचा आपण विचार केला तर 11 धावा
प्रत्येक षटकामध्ये पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी पालवण या संघाला. असं वाटतं होतं नक्कीच 35 पेक्षा आतमध्ये या संघाला रोखेल, कारण 3 षटकामध्ये फक्त 27 धावसंख्या होती. 5 चेंडूमध्ये दुसऱ्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, 2 चेंडूमध्ये षटकार आले आणि बरोबर 9 मिनिटात बघायचं चांगली फाईट होईल.